या अपघाताविषयी अधिक माहिती अशी की परशुराम संतराम झेंडे हे आपली मालभाऊ गाडी के एकोणपन्नास तेरा चौतीस द्वारे स्टेशनरी साहित्य घेऊन वाळकीकडे निघाले होते या गाडीत रामू कल्लाप्पा झेंडे कुरबर बसव्वा झेंडे कुरबर दानव्वा झेंडे पूजा झेंडे बसवराज झेंडे कुरबर सोनव्वा झेंडे दानशे झेंडे कुरबर सत्याव्वा झेंडे बसले होते हे सर्वजण रायबाग तालुक्यातील कंकणवाडी येथील रहिवासी आहेत सदर मालवाऊ ट्रक चौसन महाविद्यालयानजीक आल्यानंतर चालक परशुराम यांच्या वाहनावरील ताबा सुटला त्यामुळे ट्रक रस्त्यावर पलटी झाला या अपघातात वाहनातील या सर्वांचे प्राण सुदैवाने वाचले आहेत मात्र सर्वजण जखमी झाले असून त्यातील काही जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना चिकोडीच्या सार्वजनिक इस्पितळात तसेच बेळगाव आणि मिरज येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे घटनेची नोंद चिकोडी रहदारी पोलिसात झाली असून पुढील तपास सुरू आहे